नमस्कार, मी रूपाली। रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत ऋषीपंचमीच्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या सर्व रानभाज्या। तर ह्या रानभाज्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे आपण भाज्या बनवतो किंवा जे तांदूळ वापरतो ते पूर्णपणे आपल्या म्हणजे माणसाच्या मेहनतीने बनवलेले असतात, बैलांनी मेहनत केलेली नसते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। आजचा हा स्वयंपाक आहे अगदी सिंपल पद्धतीने बनवला जातो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले वगैरे वापरले जात नाहीत। अगदी मीठ मिरचीपासूनच हे पदार्थ आपण बनवणार आहोत। आणि ह्यासाठी वापरलं जाणारं तूप, दूध किंवा दही हे म्हशीचं वापरलं जातं। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या आजच्या ह्या भाज्या खूप रुचकर, स्वादिष्ट आणि आजच्या दिवशी त्याची वेगळीच चव लागते। चला पाहूया कशा बनवतात ह्या सर्व रानभाज्या। सुरुवातीला आपण बनवून घेऊया ढेसे। तर हे ढेसे घेतलेले आहेत आपण, त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। तर 2 चमचे तुपावर आणि मिरचीचा ठेच्यावर आपण हे ढेसे परतून घेणार आहोत। थोडीशी आपण खोबऱ्याची चटणी केलेली आहेत, ते पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये, म्हणजे त्या ढेशांना चांगला असा मसाला तयार होईल। तर अशा प्रकारे तुपावर हे सर्व परतून घेणार आहोत आणि ढेसे पण आता तुपामध्ये परतून घेणार आहोत। आणि अगदी वाफेवर थोड्याशा मिठावर आपण ही भाजी बनवणार आहोत। कोवळे ढेसे असतात त्यामुळे पटकन शिजतात, म्हणून वाफेवरच बनवणार आहे। चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे। 1-5 मिनटं वाफेवर हे ढेसे आपल्याला शिजून द्यायचे आहे। तर 5-10 मिनटात ढेसे आपले शिजून होतात। हे वरईचं तांदूळ आहे, आपण त्याला भगर म्हणतो, हे पण आपले गावाकडचे आहेत। ते थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि याचा आपल्याला भात बनवायचा आहे। गावाकडे पूर्वी खूप बायका एकत्र जमून हा सर्व स्वयंपाक बनवायचे, मज्जा वाटायची त्यावेळेस ते खायला। अशा प्रकारे भात बनवून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी मीठ घालून कुकरला 1 शिट्टी होऊ द्यायची आहे। तर ह्या सर्व रानभाज्या मी घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काळ्या भोपळ्याची पाने आहेत, कोवळी कोवळी बरका आहे, टाकळा आहे, डेशाची कोवळी पाने आहेत, अशा खूप साऱ्या ह्याच्यामध्ये मिक्स भाज्या आहेत। तर त्याची सुकी भाजी बनवायची आहे। तर ते सर्व चिरून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। थोडं तूप आणि मिरची घालून ही पण भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे। अगदी वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजवायची आहे, पाणी वगैरे काही घालायचं नाही। आता आपण भेंडी बनवूया। भेंडी पण ही हाताने लावलेली असते परड्यामध्ये वगैरे, जिथे बैलांचा वापर केला जात नाही तिथे ही भेंडी लावलेली असते। तिथे कुठल्याही भाज्या लावतात, मग घेवड्याची शेंग, भेंडी, चवळीची शेंग अशा सर्व भाज्या लावल्या जातात आणि ह्या दिवशी त्या भाज्या बनवल्या जातात। तर भेंडी पण अगदी तूप आणि मिरचीवर आपण परतून घेतलेली आहे, पटकन होते। आता आपण हा मोहोर घेतलेला आहे, तर हा डोंगरामध्ये मिळतो आणि ह्या दिवसामध्येच मिळतो, आणि ह्या दिवसामध्ये तो मोहोर तुम्ही नक्की खा, कारण ऋषीपंचमीच्या दिवशी हा मोहोर बाजारमध्ये विकायला पण असतो। गावाकडच्या बायका त्या मोहोर घेऊन विकायला बसलेल्या असतात। तर अगदी तूप आणि मिरचीची फोडणी देऊनच आपण ही भाजी बनवणार आहोत। थोडंसं मीठ घालून अगदी वाफेवर भाजी बनवणार आहोत। तुम्ही जर अशी एरवी बनवून खाणार असाल किंवा तुम्हाला उपवास नसेल तर तुम्ही थोडासा कांदा वगैरे चिरून सुद्धा ही भाजी बनवू शकता। खूप साऱ्या महिला जमून आपण हा स्वयंपाक बनवलेला आहे। तर आपली मोहरची भाजी पण तयार झालेली आहे। आता आपण अळूची भाजी बनवूया। तर त्यासाठी थोड्याशा तुपावर मिरची वाटलेली घातलेली आहे आणि ह्या चवळीच्या शेंगा आहेत। चवळीच्या शेंगा थोड्याशा तुकडे करून परतून घ्यायच्यात आणि आपण अळूची भाजी शिजवून घेतलेली आहे, ती थोडीशी आटून घेऊन आपण ह्या चवळीच्या भाजीमध्ये टाकायची आहे। असं काही नाही की चवळीची भाजी त्याच्यामध्ये टाकावी,
कुठल्याही मिक्स भाज्या ह्या दिवशी बनवल्या तरी चालतात। थोडंसं वरईचं पीठ घातलेलं आहे आणि एक चमचाभर दही थोडासा आंबटपणा येण्यासाठी। पीठ घातलेलं आहे म्हणजे भाजी मिळून येईल। थोडंसं पाणी घालून उकळी आणून द्यायची आहे। ही झाली आपली आळूची भाजी तयार। दशम्या पण एकीकडे आपल्या चाललेल्या आहेत। वरईच्या पीठाच्याच दशम्या आहेत। पुण्यामध्ये ऋषीपंचमीच्या दिवशी ह्या सर्व भाज्या पीठ किंवा तांदूळ विकण्यासाठी आलेले असतात। अशा प्रकारे दशम्या पण बनवल्या जातात। खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे ते परतून घेऊया। तुपावर फक्त खोबरं, ओलं खोबरं आणि मिरची वाटून ही चटणी बनवलेली आहे। खोबरं पण आपल्या बागेतल्या नारळाचं आहे म्हणून ते वापरलेलं आहे। अगदी तुपावर आपण हे परतून घेतलेली आहे। अगदीच सिंपल आणि झटपट होणारा आजचा स्वयंपाक आपण पाहिलेला आहे। आता आपण बनवणार आहोत एक खास भाजी म्हणजे चिचारडी। तर ही मावळ्यामध्ये मिळतात। ही थोडीशी कडवट असतात कारल्यासारखी। ही चिचारडी थोडीशी भाजायची आहेत। भाजून झाल्यावरती थोडंसं मीठ आणि मिरची घालायची आहे वाटलेली आणि तुपावरती परतायची आहे। आणि ज्याप्रमाणे आपण ठेचा बनवतो त्याप्रमाणे ह्याचा ठेचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। भाकरीबरोबर खूप सुंदर लागतात। एरवी पण आपण बनवून खाऊ शकतो पण ह्या दिवसामध्येच ही चिचारडी पण मिळतात। तर अशा प्रकारे सर्व ऋषीचा स्वयंपाक आपण बनवलेला आहे। गणपतीच्या समोर वाळूची पिंड आणि ऋषी बनवली जाते आणि त्या ठिकाणी पूजा केली जाते। आमच्याकडे सर्व महिला मिळून ही पूजा करतात। हळदी कुंकू वगैरे लावलं जातं आणि सुवासिनींना त्या दिवशी जेवण दिलं जातं। सर्व महिला मिळून ह्या पिंडीची आणि ऋषीची पूजा करतात। ऋषीसाठी 21 नैवेद्य दाखवले जातात म्हणजे जी दशमी आपण बनवलेली आहे त्याचे 21 तुकडे करून त्याच्यावर सर्व भाज्या बनवून नैवेद्य बनवला जातो अशा प्रकारे। आणि हा नैवेद्य ऋषीला दाखवला जातो। गावाकडे ह्या दिवसाची मज्जाच खूप वेगळी असते। खूप साऱ्या महिला जमलेल्या असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात ह्या जेवणाचा आस्वाद घेतला जातो। तर ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता आपण पुढल्या भागामध्ये पाहणार आहोत गणपतीची पूर्वतयारी काय काय करावी किंवा गणपतीसाठी लागणारे नैवेद्य काय बनवावे। तर हे पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।